नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे नगरपालिका शाळा क्रमांक 1 या ठिकाणी। तर या ठिकाणी मुलांसाठी जे काही स्वच्छतागृह आहे, मुलींसाठी आणि मुलांसाठी जी दुरावस्था कशी आहे बघा। आज शाळेची इथं काय बिकट परिस्थिती आहे बघा। पिण्यासाठी पाणी नाही, टॉयलेटला जागा नाही, मुलं मुली या ठिकाणी कशा पद्धतीने शिक्षण घेत आहेत ते आपल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे। आणि आज दीपावलीच्या आणि दसऱ्याच्या त्यांना ही जी काय गोरगरीब मुलं जी या ठिकाणी शिकतात त्यांच्या त्यांचे शिक्षण घेत असताना ही जी काय सुविधा राज्यकर्त्यांनी निर्माण करणं गरजेचं होतं, परंतु ती अशा पद्धतीने केलेले आहेत। तर त्याचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। तर गोरगरीबाचे मुलं आता अशा ठिकाणी शिक्षण घेऊन कसे मोठे होणार ते तुम्ही आता विचार करा। मी ह्या राज्यकर्त्यांचे आमदार, खासदार, स्थानिक प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आपण जी या ठिकाणी जी काही डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आपला गणेश घुगे। हा नगरपालिकेच्या आपल्या गोरगरीब मुलांसाठी जी शाळा ही नगरपालिकेची, तर या ठिकाणी त्या मुलांना पिण्यासाठी जी पाण्याची व्यवस्था आहे आपण इतक्या चांगल्या पद्धतीने बघा, किती स्वच्छ पाणी आणि किती मोठी टाकी आणि चांगल्या पद्धतीचे स्ट्रक्चर हे या ठिकाणी तुम्ही उभा केलेला आहे, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। खूप खूप आभार आपण या गोरगरीब लोकांच्या विद्यार्थ्यांसाठी जी काय सुविधा निर्माण केलेली आहे, खरंच खूप खूप कौतुक तुमच्या सगळ्यांचे। जय हिंद।